यो कार हाँ श्वेता गांवकर सुरवेगाचो हेडलाइन्स आयतारा कुट्टी खांडेपार पंचायतीची झाली ग्रामसभा कोयराचो विशर बायोडायव्हर्सिटी हिल कटिंग सीसीटीव्ही कॅमेरे टेंडर लेबर आणि कब्रस्तानाचे डिमार्केशन असे साबार विषय हे ग्रामसभेत आयले चर्चेक NH66 आणि NH17 महामार्गात समाज विद्वटे हाडून उडयतात कोयराच्यो पोटल्यो जाका लागून येरादारी करप्यांक जाता त्रास सरकार सेमिबाटप्यांक कसले कायदे करतले काय पळोवची पडटली वाट एकोणतीस आणि 30 तारखेक हवामान खात्यान केला राज्यात येलो अलर्ट जारी हलको पाऊस गडगड आणि वादळी वारे येऊपाची उक्तायल्या शक्यताय आणि आता याच्यो कोकणी खबरो विस्तारान कोयराचो विषय आता पातळत असा खास करून रस्त्या कुशीचो कोयर NH66 आणि NH17 महामार्गार समाज विद्वट्टे कोयराच्यो पोटले हाडून उडयतात जाका लागून येरादारी करप्यांक त्रास जातातच पूण सैमाचे लेगीत लुकसाण जाता सरकार येरादारीचे कायदे सक्तीचे करतले असे सांगता सैम इबाडप्यांक कसले कायदे येतले काय पळयात रमेश नायक रावताचो रिपोर्ट आतां पळयतात गार्बेज जी आसा ही गार्बेज जगभर आसा आनी तितून भितर म्हणलें जाल्यार आमच्या गोंयांक येयला गोंयांक जी गार्बेज जी आसा ही खूब आसा आनी ही गार्बेज आमीच करतात हांगा आज तुमी पळयतात की जो बायपास रोड आसा वेस्टर्न बायपास 66 ह्या रोडाचेर इतली गार्बेज उडयले कडेन आसा की ती गार्बेज व्हडले सोनसोड्याच्याक व्हडले जाले कडेन आसा आमी सदांच टार्गेट सोनसोड्या करतात पूण हांगा हो वेगळो सोनसोडो जावन आसा ह्या जो बायपास रोड जो आसा ह्या बायपास रोडाचेर सगळी गार्बेज ह्याच बायपास रोडाचेर न्हय इवन नॅशनल हायवे 17 सुद्दां जो 66 टच जाता थंय गार्बेज पडले कडेन आसा सगळी लोक हाडटा गार्बेज उडयतात हे कित्या खातीर जाता आमची ऑथॉरिटी जी आसा ही सारखी ना आमी ब्लेम सरकाराक करता खरे पूण खंय तरी लोकूय हितूंत जबाबदार आसा आनी तितून भितर चड म्हणल्यार जी लोकल पंचायत या मुन्सिपाल्टी आसा ही जबाबदार आसा कित्याक काय म्हळ्यार जेन्ना ते परमिशन दितात त्या टायमार तेणी तेंची सगळी परमिशन पळोवपाक जाय आसता तेंचो पीठ खंय आसा फॉर एग्जाम्पल तुमी हॉटेलवाले घेयात हॉटेलवाल्याली खंय गार्बेज ट्रिटमेंट प्लांट आसा तेंची खंय डिस्पोज करतात हे कोण पळयतात चिकनवाले आसात चिकनवाल्यांक कोण पळयता की ते आपल्याली चिकना वेस्ट आसा तो खंय उडयता म्हणून हे पळोवप कोणें हे लोकल ऑथॉरिटी आसा हे पळोवप आनीक लोकांक एक संवय जाले कडेन आसा कांय मेळना जाल्यार गव्हर्मेंटाचो जो जागो आसा थंय हाडून उडोवप गव्हर्मेंटेक सगळ्यांक बरो मेळ्ळा आमी गव्हर्मेंट वायट म्हणटात तितलो आमी गव्हर्मेंट बरोय म्हणटात कित्याक गव्हर्मेंटाक जागो आसा तांकां बऱ्या पडला गार्बेज उडोवपाक ना जाल्यार हे गार्बेज खंय उडयतात व्हडली व्हडली हॉटेलां आसात ही हॉटेलांक केन्ना कोणें इन्स्पेक्शन केलां पंचायतीन या खंयच्या ऑथॉरिटीन पळयले कडेन आसा की हेंची गार्बेज प्लांट खंय आसा ते खंय डिस्पोज करतात जर हॉटेलवाली हे दुसऱ्या हे दितात टेंडर दितात की गार्बेज व्हरपाचो आनी ते खंय गार्बेज सॉल्व करतले हांगा खंय तरी हे व्हडले व्हडले हॉटेल आसात तेंची पळोवपाक जाय खंय ते डिस्पोज करतात खंय तेंची गार्बेज प्लांट आसा काय हांगा कांयच ना हांगा फक्त हाडले रस्त्यार उडयले हेचे खातीर म्हणटात की सरकारान खंय तरी एक स्ट्रिक्ट एक्शन घेवपाक जाय तुमी आतां पळयल्यात की गाडयां खातीर एक तारखेच्यान कितलेशे फायन रेड्यूस जाले कडेन आसा वाडयले कडेन आसा हेंकां कित्याक करता तुमी ह्या गार्बेजी खातीर करात गार्बेजी खातीर तुमी जर करतात जाल्यार हे प्रोब्लेम खंय तरी सॉल्व जातले ना जाल्यार हे हांगा उरतले गोवा 365 खातीर हायवे साकून रमेश नायक रावत गोवा 365 खातीर रमेश नायक रावत समृता खनगावकर आणि मनीषा जाधव आयतारा कुट्टी खांडेबार पंचायतीची ग्रामसभा झाली कोयराचो विषय बायोडायव्हर्सिटी हिल कटिंग सीसीटीव्ही कॅमेरे टेंडर लेबर आणि कब्रस्तानाचे डिमार्केशन असे साबार विषय हे ग्रामसभेत चर्चेक आयले पळयात पुराय बातमी
सगळे पंच वांगडी नवे आशिल्ल्या कारणान पंचायत बरे भाशेन चलयतली. जे कितें ग्रामसभेत प्रस्न मांडल्यात ते सोडोवपाचो यत्न करतली. तशेंच कब्रस्तानाचे डिमार्केशनय जातले अशें सरपंच संजना नायकान सांगले. आयकात तिका. सगळे आम्ही आता बरे भाषेत चलयतली. आमच्या इथं सगळे ग्रामस्थांनी बरे भाषेत प्रश्न मांडलेले आसा. एक गार्बेजीचे आसा, एक टेंडराचे आसा, लेबराचे आसा. आणि जे लेबर आमचे चोड झाल्या ते आम्ही असे की प्रश्न घेऊन डिमार्केशन करपाचे. कब्रस्तान कब्रस्तान जे हा पयली ते डिमोकेशन करपा आयला. ते कितें तुमी डिमोकेशन करतले? इम्प्रुवमेंट पार्टाचेर रेज केल्ले आसा. म्हटले मेजर पॉयंट हे आशिल्ले की एक कब्रिस्तान कब्रिस्तानाचेर पंचायत बोर्डीन अर्ली डिसिजन घेतला की बायलॉज चेंज करतले, रिकन्स्टिट्युशन ऑफ कब्रिस्तान कमिटी जाता आनी बायलॉज आर ओपन टू ऑल द ग्रामीण फॉर देर सजेशन्स. हे बायलो सजेशन घेवन रुलींग म्हणल्यार जी कॅबिनेट आसा तेजेर आमी फायनलायजेशन करून नेक्स्ट काउन्सिलीक आमी हे प्रेजेंट करतले इन फ्रंट ऑफ द पिपल. नेक्स्ट इज सीसीटीव्ही कॅमेरा. सीसीटीव्ही कॅमेराचेर खुबशे आर्ग्युमेंट्स जाल्लेले आसा. क्लियरिटी दिवपा खातीर आमी राजस्थान प्रोमिसीस दिल्या की आमी कॅमेरांचेर एक फ्री हे करतले आनी सर्वीस मनशाचेर जे फाटलो जो टनियर टनियराचो कॉन्ट्रेक्टाक दिल्लो कॉन्ट्रेक्टराक दिल्लो तेका आमचो कंटिन्युअस फॉलोअप आसा. जे कॅमेराज वर रिप्लेस इन द रिजन फॉर मेंटेनन्स आर नॉट बीन रिइन्स्टॉल तेका आमी फायनली पुलीस कंप्लेन घातलेली आसा. म्हाजो मेन इश्यू आशिल्लो पळय न्ही ते सीसीटीव्ही कॅमेराचो. सीसीटीव्ही कॅमेरा जे बसयल्या तो एक्चुअल सीसीटीव्ही 29,000 आसा पण आफ्टर इन्स्टॉलेशन तो 60,00,000 सुमार पडटा. आता 60,000 रुपयाचो कॅमेरा एक बसयता तेन्ना तेका नवीन बसयता तेका मेंटेनन्स आसता. मेंटेनन्स एग्रीमेंट करिनासतना 60,000 म्हणल्यार खूब म्हारग. हांवें कोटेशन काडलेले आसा त्या कॅमेराचे. पळयत जाल्यार तो कॅमेरा 15,000 रुपया मायज आसा. एक्चुअल कॅमेराची जी रेट आसा तेज्या पेक्षा 15,000 तो मायज आसा कॅमेरा. आनी दुसरें कॅमेरा बसोवन रोखडेच 1.5-2 म्हयन्यांनी कॅमेरा मोडपाक लागले आनी 2-2 दिसांनी तो कॉन्ट्रेक्टर व्हरपाक लागलो. ताका लागून हांवें फाटल्या म्हयन्यांक कंप्लेन घातली की तेजेर FIR लॉज जावची म्हणून. कित्याक 7-8 लाख पंचायत खर्च करता कॅमेराचेर आनी एकूय कॅमेरा थंय लायिल्लो दिसना. 2-2 दिसांनी काडून व्हरता. आनी आतां जर पळयत जेन्ना सेक्रेटरीन वाचलें की सीसीटीव्ही कॅमेरा रिपेरिंगाक 29,000 खर्च केला म्हणून, हो खर्च अननेसेसरी गेला. कित्याक एक वर्स ताका वॉरंटी आसता न्ही. वॉरंटी अंडर जो प्रोडक्ट आसता पळय न्ही ताका 29,000 खर्च करपाचो कसलो प्रश्न येयलो? खंय तरी हांगा पंचायतीन मिस यूज ऑफ फंड्स खूब चल्ला. गोवा 365 खातीर कृष्णा नायक, श्वेता गांवकर आनी निखील जल्मी. घेऊया एक लहानसो विसव. विसवा उपरांत येवकार पळोवया फुडल्यो खबरो. पारसेचे ग्रामसभेत हेर प्रस्ना बरोबर सरकारान 4 वर्सां हुमकळत दवरिल्लो पारंपारीक वाटेचो प्रस्न परत हून जालो. GTDC प्रकल्पाक लागून पुरोगामी समाज वावुरपी आनी साहित्यीक उल्ला सारोलकराच्या घरा वचपाची वाट आडावन उरल्या. वेचणूक आयुक्तान आदेश दिवनय पंचायत अजून ताची वाट मेकळी करून दिवपाचे बाबतींत गंभीर ना. लोकां खातीर ज्योती झरोवपी उल्लासाक आता आपणाचेर जाल्ल्या अन्याया खातीर सरकारी कचेऱ्यांची सोपणां झरोवची पडटात. आयकात ताका. आणि गेली 4.5 वर्षां झाली आमच्या पारंपारीक जो रस्तो आसा त्या रस्त्या ऑबस्ट्रक्शन हाडला आणि ते ऑबस्ट्रक्शन हे अजून त्याका जवळजवळ 4 कोटी ग्रामसभेन तो विषय मांडून त्या उपरांत BDO पर्यंत आणि डेप्युटी कलेक्टरची स्पेसिफीक इन्स्ट्रक्शन मिळून सुद्धा अजून मेरेन पंचायत मंडळान त्याचेर कार्यवाही करूंक ना. सेक्रेटरीन एक वेळ जवळजवळ वर्षा आधी बरोवन दिलें की एग्जिक्युशन पेंडींग आसा,
डिमोलिशन करपाचे, पण अजून त्याच्यावर कायच कार्यवाही जाऊ ना। प्रशासन तुमच्या दारी म्हणून सरकारान येदोळलो, गाजावाजा करून कार्यक्रम पेडण्यात राबयलो, त्यांना हवे माननीय सुभाष शिरोडकर मिनिस्टर आयले त्यांच्या समोर हो प्रश्न मांडलो, पण म्हाका कळून आयले की तो कार्यक्रम हो एकूणच फार्स असलो, त्यानंतर त्याची साधी दखल सुद्धा त्यांच्यानी घेऊ ना। हांव सुभाष शिरोडकरच्या ऑफिसान वचून पळयलें, त्यांच्यानी साधी नोंद केली थंय ना त्या आमच्या इश्यूचो, म्हणजे सरकार कितलो इनसेन्सिटिव्ह असा, ब्युरोक्रसी कितली इनसेन्सिटिव्ह असा हे हेच्या वेल्यान कळटा। जाल्यार वेचणूक आयुक्ताचो आदेश येवनय या विषयाचेर पंचायत कांयच हालचाली करिना हेवूय उल्ला सारोलकराचे दुख्ख। ग्रामसभेत ठराव घेऊनय पंचायत आंग फाफुट्टा आणि निमता सांगता ही आडमेळी सरकारी यंत्रणा जाणा जाऊन तरी हाडिना मू। ऐकात पंचायत सचिव विजय तिळवेक। सर्वे क्रमांक 3/15 हेचे डिटेल्स एडवोकेटाक विचारले। सो ऑलरेडी हेचे ग्रामसभेन डिस्कस जाला की तो मॅटर कोर्ट मॅटर असल्या कारणानी, न्याय प्रविष्ट असल्या कारणानी हेचेर आमकां इंटरफियर जावपाक मेळना। सो तरी असून ॲक्च्युली आता हे आमकां हे धाडला डेप्युटी कलेक्टरान आमकां मेमोरँडम जो धाडला, त्या मेमोरँडम हांव आम्ही रिप्लाय करता, म्हणजे फूल जितले जितलो जो इतिहास जो झालेलो आसा तो फूल धाडून त्याका आम्ही डिटेल्स त्याच्या कडेन डिटेल्स मागतले की कितें आहा ते, आणि सो त्याच्या कडल्यान मागीर आम्ही कितें आहा ते इन रायटींग कितें आहा न्ही। आम्ही पंचायतीन एक बरे पाव उचलले, कदाचित ते पेडणे तालुक्यात तरी आम्ही पहिले ठरले, ते म्हणजे आम्ही आमच्या पंचायतीन कॅशलेस पेमेंट सिस्टम केला, फुडें फुडें डेव्हलप करून हेचो आमकां खूब फायदो जातलो। अशी गोष्ट घडटली तो खंयच्याय खंय जरी माणूस आसलो जाल्यार तो पंचायतीन ना येता आपलो हाऊस टॅक्स फारीक करूं शकता, अशी फुडें फुडें आमची बरी बरी फेसिलिटी दिवपाचें काम आमी करतले, आनी ही फेसिलिटी आमी फाटल्या 4 दिसां पासून चालू केल्ली आसा। गोवा 365 खातीर संदीप कामुलकर, श्वेता गांवकर आनी निखील जल्मी। रुमडामळ दवल्लेच्या वाठारांत आशिल्ल्या मदरसांत बेकायदेशीर रितीन सुरू केल्ल्या कोचिंग क्लासींचो विशय घेवन आयतारा दवल्लेची ग्रामसभा बरीच तापली, जाका लागून पुलिसांक हस्तक्षेप करचो पडलो। पळयात पयली कागाळ करून लेगीत पंचायतीन कांयच एक्शन घेवंक नाशिल्ल्यान आतां ही केस बीडीओ कडेन पावली। ह्या मदरसांत येवपी लोक रस्त्यार गाडयो पार्क करतात, जाका लागून येवपा वचपा लोकांक त्रास जाता। तशेंच थळाव्यांक कांयच कळीत करिनासतना हांगा बेकायदेशीर कोचिंग सेंटर घातला म्हण लोक फुर्योस जाल्यात। आयकात, लास्ट टायम आमी तो इशू रेज केल्लो पळय, त्या नंतर आतां हे असोय जाला इशू। सो प्रॉब्लम इतली फक्त इतलेच की इलिगल म्हणजे जाल्यार कोचिंग सेंटर जाल्यार कितें चलता जाल्यार स्कूल जाल्यार आमकां इलिगली चलोवपाक कोणाकूच रायट ना, जाल्यार ती पंचायत एरिया जावं मुन्सिपाल्टी एरिया जावं खंयचीच जावं, तर तेमी जाल्यार पॉसिबली लायसन्स घेवपाचे आनी सांगपाचे आनी नोटीस इश्यू करपाची सगळ्यांक की बाबा आमी हे करता। आनी लास्ट टायम हांवें सांगिल्ले तुमी जाल्यार बरें करता जाल्यार आनी लोकांक त्रास जाता जाल्यार तुमी सांगा आनी नाल्यार रिलोकेट करा, आमकां ते नाका सायडीन, आमकां इश्यूज जाता रातचे लेट येता तेन्ना आमी रस्ते आडयता हे करता। सो आमकां हे आमकां फुडल्या नाका म्हणून आमी तुमकां एक सजेशन दिलो जाल्यार तुमी जाल्यार ते सजेशनाक तुमी हे करना जाल्यार आतां आमी वॉर्ड नंबर 3 बसयतले आनी आमी तेन्नाच्या तेन्ना डिसिजन घेतले। आतां फुडले डिसिजन ताणें सांगला 1 महिन्यान वॉर्ड नंबर 3 सगळ्या लोकांक बसयतले आनी घेतले म्हणून। जाल्यार आमी सामाजिक कार्या खातीर कोचिंग सुरू केला आनी लोक बेठोच विरोध करता, पंचायती कडल्यान रितसर एनओसी घेतल्या अशें मदरसाचो धनी जावेद शेखान सांगले। आयकात, फर्स्ट फाउंडेशन ट्रस्ट जी सोशल एक्टिविटी करता, ती पयली पंचायती एनओसी दिल्ली पण आतां एज अ पंच मेंबर तो लोकांक प्रोव करता, तुम्ही पहिले असतले भितर सो तुमचे रिकॉर्डिंग असतले, आता सोशल एक्टिविटीज चलल्या कारण पहिली एनओसी दिल्ली पण आता एज अ पंच मेंबर लोकांनी फक्त 2-3 घरांक आता वॉर्ड नंबर 3 सगळे लोकल्स आयले त्यांच्या मुळे बरे काम करता, आमचे भुरगे हांगा इंग्लिश उर्दू आणि अरेबिक क्लासीस घेतात, सो इट इज अ सोशल कॉज, अननेसेसरी लोक हांगा प्रोव करून जातीवाद दाखवता। सो हांव तर म्हणजे
पंचायतीन आता एक महिने टाइम मागला की आणि हो केस व्हिडिओ गेला सो सेक्रेटरी क्लिअर सांगला व्हिडिओन गेला हा व्हिडिओ विल टेक ॲक्शन ऑन इट लास्ट ग्रामसभा एक रिगार्डिंग मदरसा संपुषण किती इशू आशिल्लो ते जे उलून उलून आता ते आम्ही एका एनओसी इशू करू ना म्हणून तो आता मॅटर सब ज्युडिशियल गेला व्हिडिओ कडे गेला आता पुढे असो तर गेले की हिअरिंग हा की त्यांच्याकडनं आता पुया आणि आम्ही त्यांना हे दिला एक महिन्यात आम्ही वॉर्ड नंबर 3 मेंबरचा घेऊन मीटिंग घेतले किती लिगल इनलिगल किती आहेत ऍक्टिव्हिटी पहिली आम्ही आणि इन्स्पेक्शन करून त्याच्यानंतर आम्ही आमचा रिप्लाय लास्टात कन्फ्युजन असं आला ऑलरेडी 6 महिन्या पहिले हा इश्यू आमचे 2 टाइम ग्रामसभेनं आले ऑलरेडी मंथली मिटींगेक 2 टाइम डिस्कशन झाले एक मिटींगेक 19 मार्च 2023 रेझोल्युशन पास झालं तुमकां जाणा हांव कॉपी दिवपाक येता रेझोल्युशन पास झालं की जे कितें चलता तांकां स्टॉप नोटीस इश्यू करपाक जाय एक कॉपी टू द ओनर कन्सर्न ओनर एच 52 हाऊस नंबराक ओनर सेकेंड जो कोण इलिगल चलयता इलिगल हांव म्हणना पण इलिगल लोकांनी म्हटला तेजेर हांव सांगता तुमकां इलिगल चलता तेजेर थर्ड नोटीस पुलिसेक कित्याक पुलीस आमच्या वांगडा प्रोटेक्शन म्हणल्यार स्टॉप करपा खातीर इमिडिएटली ते पुलीस आसपाक जाय आजून 3 महिने जाले स्टॉप नोटीस इश्यू करूंक ना गोवा 365 खातीर रमेश नायक राऊत श्वेता गांवकर आनी निखील जल्मी मुळगांव वाठारांत मायनिंग कंपनींक लागून थळाव्या लोकांक त्रास सोसचो पडटा खास करून शेतकारांक पावसांत पुराय मायनिंगेचे उदक शेतांनी रिगता जाका लागून शेतांची नाशाडी जाता मायनिंगेचे काम सुरू करचे पयली शेतकार आनी खण अवलंबितांची समस्या तडीक लावची ते भायर गांवच्या कामगारांक कामाक घेवचे ते शिवाय आमी कसलीच एनओसी दिवचे ना असोय थाराव पास जालो मुळगांवची सरपंच तृप्ती गाडान माहिती दिली फार्मर कमिटी शेतकी कमिटी दोन फार्मर दोन रिटायर कामगार आमचे आणि अशी आम्ही एक कमिटी काढली किद्या खातीर जे आमचे मायनिंग इफेक्टेड आम्ही लोक असा न्हू झाल्या सकाळी आम्ही एक त्यांची त्यांना आपून आम्ही सगळ्या मेंबरांक त्या कमिटीक आपून आम्ही एक मिटींग दवरता स्पेशल किद्याक कसली एनओसी दिवपाची असा किती दिवपाची असा जाल्यार आम्ही त्या सगळ्यांक घेऊनच आम्ही बसून मिटींग घेऊन त्यांना आम्ही ती एनओसी दिसतली मायनिंगची आणि आमचे मेन हेतू कसं आपला आमच्या कामगारांचं की आमचे जे आमचे गावचे कामगार असतात त्यांना त्यांच्या कामांक घेऊपाचे ना त्याशिवाय आम्ही कसली एनओसी दिवचे ना अशी आमच्या पंचायतीन आम्ही हे केले आणि आमचे आता त्यांच्यानी जे आमच्या पंचायतीन आमच्या पंचायत एरियान जी मायनिंग असा न्हू तेतू त्यांच्यानी 100 कामगार हाडून भायले कामगार हाडून ते काम करता ते आणि आमच्या कामगारांक ते घरा बसयत आणि आमच्या गावांत सुद्धा आणि जर त्यांना न्यू कामगार जाय ओल्ड आमचे कामगार असा दोळीशे आणि आम्ही जर त्यांना आमचे न्यू कामगार तसे आमचे भुरगे हांगासर बेकार शिकलेले असा त्यांना त्यांच्यानी कामां घेऊपाचे आणि भायल्या लोकांना हाडून आमच्या गावांत काम करपाचे ना अशी आमचे सगळ्या पंचायतीचे मागणे असतात आणि आमच्या गावकऱ्यांचे मागणे असतात आणि आम्ही पंचायतीन त्यांना उतर दिले की आम्ही तसे करून दिवचे ना भायले कामगार हाडून आम्ही काम करून मायनिंगेन दिवचे ना आणि एक असलं म्हणजे जे कामगार जे असा पण शेतां शेतां बी थोड्यांची हे झाली असा त्याच्या बद्दल किती करतली पंचायत शेतां जे कसे आहात पहिले फाटल्या दिसांनी कोसळ झाली ना आणि आता सुद्धा आमकां कोसळपाची शक्यता अशी दिसता अशी आमच्या कामगारांनी आमकां लोकांनी सांगले कित्याक थंय ते तळ्यान आसा तो रेबो काडटा ते भायले हे करता तेचेर आम्ही कितें तरी आम्ही हेल्प करतली आणि आमी कितें तरी आम्ही एकदा मिटींग घेतलेली मायनिंग वांगडा त्यांना त्यांच्यानी सांगलेले आम्ही तुमकां शेत तुमचे सगळे निवळ करून दिता आणि आजून म्हणजे आमचे शेत निवळ जाता आणि आता सुद्धा आमचे अशे आहात त्यांच्यानी आमचे काम शेत आमचे निवळ करून दिवपाचे आमचो गांवचो प्रश्न आता एकूच आहा कित्याक जे मायनिंग जे वर्कर आसा तांकां कशें आहा जे भायले कामगार हाडून हांगा घालतात आनी आमच्या कामगारांक म्हणटात तुमी ही कंपनी वेतन आनी सेजा ती कितें म्हणटात ते पळयतले तुमचे कशें पूण आमचे कशें आहा गांवच्या लोकांक खंयच दुखोवपाचें ना कित्याक कितें आमचेच लोक आनी कशें भायले पडली लोकांच्या हाडून तुमी हांगा हें करतात हांव कितें म्हणटा तुमी तांकां खंय खंय शिफ्ट करा पूण आमच्या लोकांक तुमी दुखोव नाका कित्याक आमच्या जर लोकांक वर्करांक दुख कशें जाल्यार कितें गांव एक जावन खंय तरी मायनिंग हेजी दुखता कितें टॉप प्रायोरिटीचे किती तरी करचे पडटले गांवच्या लोकांक म्हणजे आता ही मायनिंग जे चालू आसली पयली त्याच्या खातीर कितके शेतकार एफेक्टेड झाल्या साधारण कितके असतले शेतकार गांवात शेतकार एटलिस्ट ना म्हटल्यार 75% सारखे टोटली सारखी हे झाले आहात शेतां बी गेल्ली आहात गेल्ली ना कित्याक प्रत्येक मायनिंग किदें जाल्लें पावसाचे जे पाणी येता तितून जी माती येता टोटली शेतान वयता एक 10-12 वर्ष म्हणजे 20 वर्सां पयली हांगा हे जाल्ले सगळे स्लायड जावन गेल्ले डॅमोलिश ते आता ह्या फावटी जावचे न्हू म्हणून पंचायतीन किदें हे केला पावस आता लागीं पावला स्ट्रिक्टली आमी तांकां एक नोटीस धाडटली आतां आनी एक मिटींग विजीट करतली 8 दिसांक पयली आनी कितें जी वर्करांची जी कितें प्रोब्लम आहा तेंची बीन सॉल्व करतली कित्याक
कामगार बीन कसे आहात ते आपण किरे फाटले तर नाव ते गरीब वर्षा झाली की त्यांना पेमेंट सारखं ना आणि काय ना की प्रत्येक जाऊन आपलं खरी भुरग्यांचे शिक्षण जे आहे तुम्ही सगळे विचार करतात की कामगार आपले सारखी टेन्शन कसे असतात पण ते आता शेता बी समज प्रोटेक्ट जाऊन झालं की पंचायत किरे त्यांना नोटीस बी घेतात धाडपाच्या पंचायतीन आपलं प्रोसेस केलं आपण कशा कंपनी फक्त येऊन येतात आणि फक्त काय ना गोवा 360 भागातील महेश गोवेकर समृता खणगावकर आणि मनीषा जाधव परतून घेऊया एक व्यावसायिक विषय विसवा उपरांत येवकार पळोवया फुडल्यो खबरो इतली वर्सां कमिटीचो वांगडी म्हण काम करून लेगीत नावेलीच्या सैमाचो इबाड चल्ला हो कायदो सारको नाशिल्ल्यान एलेटेरियो कान्नेरोन ह्या कमिटीतल्यान राजिनामो दिलो ते भायर गोवा वेस्ट मॅनेजमेंटान कोयरा बाबतीत नवो थाराव नावेलीचे ग्रामसभेत पास केलो तशेंच वेस्टर्न बायपासार जमीन पुरोवपाचे बेकायदेशीरपणान जे काम जालां थंयची माती काडची असोय थाराव पास जालो नावेलीचो सरपंच पावलू पेरेरान म्हायती दिली हे आमच्या कमिटीन रावून म्हज्यानी तेजेर एक्शन घेऊक जायना इवन इफ आय नीड टू फायल अ लिटिगेशन इट विल बॅक फायर ऑन मी सो आय रिझाईन इवन इफ आय नीड टू गो थ्रू एनजीटी ऑर सुप्रीम कोर्ट वी नीड टू गो बिकॉज आता हांवें पळयल्लें हा हे बायोडायवर्सिटी एक्टाच्या नांवान हे सगळे काढलेले हा गांवची गिरेस्तकाय आमकां सांगला पीबीआर रेडी करा पीपल्स बायोडायवर्सिटी रजिस्टर आमच्या गांवान किती हा वखद खूप मेळटा पिकदाचे वखद खूप मेळटा आणि कसले वखद खूप मेळटा खूप किती हा हे सगळे आम्ही त्यांना दितात आमच्या घरान भांगर आणि किती खूप हा ते भाषेन चोर केन्ना चोरतलो खबर ना आणि चोर चोरून वतलो फुकट व्हरतलो आमकां काय ना पण हे आम्ही दोल्ला तेच विबाडूक लागले आता ऑलरेडी त्याला पनिशमेंट ना आख्खी मडगावची सुवेज सोडल्या रिव्हर्सल रानपण कोंकण रेल्वे कडच्या सांजचे सुवांक पळया तुम्ही जॅकनी बांधात आणि आमच्या मांडव ब्रिजीर वास सोसूक जायना सो ती कंप्लिटली डॅमेज आमचे सॉल्ट पेन हवाले ते डॅमेज झाले तू रिझाईन झाला हो याच्या खातीर हा रिझाईन झाला रिक्वेस्टिंग द गव्हर्नमेंट टू अमेंड दिस ऍक्ट फॉर द पनिशमेंट फॉर द पीपल हु आर डॅमेजिंग द बायोडायवर्सिटी ऑफ द विलेज ग्रामसभा एक रेजोल्यूशन म्हणजे वन ऑफ द आमगेलो ग्रामसभा मेंबर एलिटेरियो कार्नेरो तो बायोडायवर्सिटी कमिटी मेंबर आशिल्लो त्याने रिझायनेशन दिला आणि तेका रिझायनेशन दिवपा म्हणजे त्यांना कारण आहा तो म्हणटा आपण हे मेंबर हे कमिटी राहून तितू काम करून आम्ही बायोडायवर्सिटीचेर कोण तो म्हणटा हे कमिटी काम करून आयज बायोडायवर्सिटी सगळी आमगेली पिडार करता त्यांना पनिशमेंट ना तो एकटो सारको ना सो ताका परवडना त्या खातीर आपल्या डायवर्सिटीलो रिझाईन जावपाक जाय आणि आणटिले नाल्ले आणि आता त्यांनी डिसिजन घेतला गव्हर्नमेंटाक धाडपाक सेंट्रल गव्हर्नमेंट आणि गोवा गव्हर्नमेंटाक बायोडायवर्सिटीचो एक्ट जो पनिशमेंट असपा जाय जो आपण ऑफेन्स करता त्याला त्यांना की आम्ही बायोडायवर्सिटी आपण खतून जातो आणि किती घेतलं दुसरें घेतलं गव्हर्नमेंटान आता गोवा वेस्ट मॅनेजमेंटान न्यू रूल काढला 2022 सो तो युजर फी घालचो जी कचरो एक रेजिडेंट जावं कमर्शियल आणि कसलो चुनूक जो वेस्ट जनरेट करता त्यांना चार्जीस घेऊन युजर चार्जीस सो ती फीज घेऊन आज ग्रामसभा जनमुस्ती पास केला आणि फीज किती रेजिडेंशला आणि कमर्शियला किती ते आम्ही प्लॅनिंग करून अप्रूव्ह करून त्यांनी सांगला नेक्स्ट ग्रामसभा प्रोड्युस आणि लँड फिलिंगा खातीर किती लँड फिलींग जे वेस्टर्न बायपासान जेव्हा प्रोजेक्ट हाता त्यांना आम्ही लँड एक्वायर केला त्याचे भायर आमची शेतां आणि माती घातल्या ती खारपास ताबडतोब त्यांनी रेजोल्युशन घेतला आणि सोऱ्यांनी पास केला की वेस्टर्न बायपासात हे रेजोल्युशन धाड म्हणून बेगीनचे बेगीन ती माती काढून आमकां फुडले वर्सा म्हळ्यार ती शेतां रोवपाक सुरू करूंक जाय गोवा 365 खातीर रमेश नायक राऊत समृता खणगावकर आणि मनीषा जाधव हवामान खात्यान 29 आणि 30 तारखेक राज्यात येलो अलर्ट जारी केला 29 आणि 30 तारखेक राज्यात हलको पाऊस गडगड आणि वादळी वारे येऊची शक्यता असा ह्या महिन्याचे गरमे उपरांत सोमारा आणि मंगळारा पाऊस पडपाची शक्यता आशिल्ल्यान राज्यात गरमेपासत काय प्रमाणात सुशेग मेळपाची शक्यता असा गडगड आणि वादळी वारो येऊची शक्यता आशिल्ल्यान आयएमडीन सोमारा आणि मंगळारा येलो अलर्ट जारी केला आयएमडीन 31 तारखेक फकत हलको पावस पडटलो असो अदमास काढला म्हणून ही सुटका थोड्याच वेळाची आसूं येता मजगती चढाव तापमान 36 डिग्री आणि उणे तापमान 27 डिग्री उरतले अरबी दर्या देगेर दाटिल्ल्या कुपांनी भरिल्ल्या हवामानाक लागून नुस्तेमारांक दर्यात वचचे न्हय अशी शिटकावणी दिल्या
सोमारा मंगळारा येलो अलर्ट, हलको पावस गडगडाची शक्यताय, तापमानात व्हडलोसो बदलाची शक्यता ना. सोमारचे चढावत आणि उणे तापमान 36 ते 27 डिग्री सेल्सियस. नुसतेमारी करप्यांक दर्यात वच्चे न्ही असो सल्लो. ब्युरो रिपोर्ट, गोवा 365. गोवा 365 हाच्यो कोंकणी खबरो हांगाच सोंपतात. ह्यो खबरो तुमकां www.goa365.tv ही आमच्या वेबसायटीर पळोवपाक मेळटल्यो. ते भायर फॉलो करात आमचो फेसबूक आणि ट्विटर अकाउंट. घेऊया जतनाय, मेळूया परत पळोवपाक गोवा 365. मोग आसचो.